नगर जिल्ह्यातील चौंडीतील सभेत धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करून गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. ते मागे न घेतल्यास 10 जून पासून राज्यात आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारी बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं होतं, परंतु 4 वर्ष उलटूनही आरक्षण मिळालेलं नाही. नगर जिल्ह्यातील चौंडी येथील सभेत धनगर समाजाला आरक्षण कधी देणार असा जाब विचारणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. डॉक्टर भिसे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात येते. यावेळी भटक्या विमुक्त समाजाचे नेते लक्ष्मण माने, विजय मोरे, नवनाथ पडलकर उपस्थित होते. 31 तारखेला चौंडी या गावी दर वर्षाप्रमाणे धनगर समाज एकत्र येतो. अहिल्याबाई देवीना असताना त्या ठिकाणी हार अर्पण होतो आणि त्याच्यानंतर कार्यक्रम सुरुवात. याच्या अगोदरची प्रथा अशी होती की जे कोणी व्यासपीठ जे होतं ते खुलं व्यासपीठ होतं, कोणालाही मज्जाव नव्हता अशी परिस्थिती होती. यावर्षी हे व्यासपीठ राजकीय पक्षाचं व्यासपीठ झालं, BJP व्यासपीठ झालं आणि BJP व्यासपीठ झाल्यामुळे इतरांना त्या मंचकावरती घेतलंच नाही. मागच्या 2014 निवडणुकींमध्ये धनगर समाजाने पूर्णपणे BJP मतदान दिलं आणि ते मतदान देत असताना धनगर समाजाला आरक्षण दिल्या जाईल किंवा त्यांची असणारी मागणी जी आहे की आम्हाला आदिवासींमध्ये ST समावेश करा, ती मागणी मान्य केल्या जाईल. सरकारने आश्वासन दिलं, अंमलबजावणी अजूनपर्यंत झाली नाही. नरेंद्र मोदी खुद ह्यांनी असणारं हे आश्वासन दिलं होतं सोलापूरला आणि म्हणून काही जणांनी आरक्षणाबद्दल बोला असा खालून आवाज दिला, त्यामध्ये डॉक्टर भिसेही होते.